आजचा व्हिडिओ मराठीत बनवणार आहे, मराठी ब्लॉग. तर आता आम्ही मुंबईला जातो आहे गोव्यावरून. आम्ही पावणे सहाला निघालो, काहीतरी सहा पावणे सहा, तेव्हा खूप अंधार होता आणि आता 7 वाजले आहेत आणि आता सूर्य आहे, त्यामुळे मी आता ब्लॉग स्टार्ट करते आहे. आणि सारीसोबत चालली आहे आणि हां, मी जस्ट थोडं ब्लॉग करेल. अजून काय म्हणत, आणि अजून आय गॉट एंगेज्ड, रॉंग फिंगर, पण लूज आहे ही रिंग माझ्यासाठी, सो टाईट करायची आहे, परत गोव्याला आल्यावर आम्ही करू. त्यामुळे सध्याची मी या पोटात घातली आहे, मला भीती वाटते सरळ काय लाईक रिंग पडली वगैरे. तर ठीक आहे, आम्ही तुम्हाला नंतर भेटते. A few moments later. I don't understand how people got car sick. घाट मध्ये उलटी झाली मला, मोशन सिकनेस नेहमीप्रमाणे. आणि एकदा झाली आहे उलटी, त्यामुळे आय एम फिलिंग मच बेटर. सो डिफिकल्ट फॉर मी, दॅट्स वाय हेट रोड. घाट संपला, थँक घाट. आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहे, जस्ट पोहे ऑर्डर केले. मला अजून पण कसं तरी होतं, एकदम रिकाम आहे ना पोट आणि उलटी झाल्यावर असं हातडे नो. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन. मी पोहे ऑर्डर केले खाण्यामध्ये. पोहा खाते आहे, पोहे खाते आहे. आहे का कुरमुरे? ओ स्ट्रॉबेरीज, नो थँक्स, वी हॅव ऑलरेडी स्ट्रॉबेरीज आहे ऑलरेडी आमच्याकडे, ज्याची मी उलटी केली. सॉरी टी एम आय. कुरमुरे नाही आहे तिकडे, तो लांब आहे, तो मगाच त्याच्याकडे पिंक होते, मला पिंक पाहिजे होते, हे येलो आहे. थँक यू. आहे ऑलरेडी. What is that? Ukulele. I love this. Look. मी फ्रेंच फ्राईज खाल्ली, भूक नव्हती. जेवलीस नाही का? आलं पण सकाळी काल रात्री ऑर्डर केलं होत. तू सांगितलं मेकअपचा व्हिडिओ केला म्हटलं साई खूप शिवाय घालत असेल मध्ये. सगळे जण आम्ही तुला शिवाय देत होतो, विचार जबरदस्त. सुंदर घट्ट तर नाही सही होते. आता काय नाही, बोट झाड पाय, बोट झाड झालं लगेच हे बा, पण तेवढं तर हे पाहिजेच ना. नाही पण थोडं एक साईज छोटी, म्हणजे असं झालं इथपर्यंत येत असते एक साईज प्रवास. आईने किती सारा खवाणणा माझी काय केली, बापरे पूर्ण पिशवी भर. 5 वाजता? हा 5 वाजता खायचे का डोसा? माहित नाही. बटाट्याच्या भाजी सोबत खायचे, पाणीपुरी. पाणीपुरी हे ते कात्रा ते काय उद्या काय पाणीपुरी, आज प्रवासातून आले. हा व्लॉग करते आहे मी मराठीमध्ये युट्यूब साठी.
साईज प्रपोज करेल म्हणून नको विकत लावले आर्टिफिशियल एवढे पैसे घालवले वेळ घालवला त्याच्यात दोन वेळा पुन्हा एकदा कमी होतं की दुसऱ्यांदा केलं तसं साईजने प्रपोज केलंच नाही शेवटी आपल्या ओरिजिनल लका याच लकामध्ये प्रपोज केलं त्याने ते लका वाढले वाटते तुझे असेच वाढवायचे त्याला शेप द्यायचं नाही ते लू हे पा खूप नाजूक आहे अरे ते कृत्रिम छान दिसतात नाही हे असे हे छान नाही दिसत आणि त्या कृत्रिम फेक वर नेल पॉलिश पण जास्त वेळ टिकत याच्यावर नाही टिकत आर्टिफिशियल नखलावल्याने मग काहीच करता येत नव्हतं ड्रेस घालता येत नव्हतं काढता येत नव्हतं आई घालून दे आई करून दे आई करून दे करून दे खाता येत नव्हतं भाजी पोळी हॉटेलमध्ये गेलो होतो चमच्याने खात होती पोळी तोडता येत नव्हती आई तोडून दे पिवळे होईन पोळी होईन नका करून दे बिलकुल नशावाला का बिलकुल थांबला नाही मध्ये तर आता आम्ही जातो आहे वाशीला केस कापायला मी गुगल केलं होतं इथे जवळपास कली हेअरस्टाईलिस्ट आहे का मी खूप आधी गुगल केलं होतं तर एक खूप छान रिव्ह्यूज भेटले तिला कली करता येतं आणि मी कॅमेरा विसरली घरी आत्ता लक्षात आलं त्यामुळे मी फोनवरून ब्लॉग करते आहे तर आता आम्ही तिथे जाणार आहोत अँड माझी कली केस कापणार आहोत मला छान शेप पाहिजे आणि मोस्टली लोकांना यु नो कळत नाही कली केस कसं म्हणजे हाऊ टू वर्क विथ कली आय होप झाला माझं हेअरकट ऍक्च्युली मी ज्या सॅलॉनमध्ये गेली होती खूप आवाज येत आय लव्ह माय हेअर आय लव्ह टू लुक लाईक अ लेडी 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 अँड आय एम ऑन कॉफी सो आय एम गोना बिहेव एक्स्ट्रा हॉट कॉफी दिस इज अ स्कूल एपीजे आय हॅड कोल्ड कॉफी इन द एफ्टरनून यू हॅड कॉफी यू नो हाउ मच फॉरएवर Once I would look even more sexy in this outfit with white shoes. हां तर ॲक्च्युली मी ज्या सॅलॉनमध्ये गेली होती ना मी तुम्हाला आता सांगितलं कर्ली गुगल केलं होतं ती बिझी होती सो ती म्हणे उद्या वेळ आहे तिला पण अपॉइंटमेंटसाठी पण उद्या मी बिझी आहे आणि मंडे ट्यूजडे ती आहेच नाही इथे तरी तिने माझा नंबर घेतला आणि कस्टमर ना तिथे होती ती म्हटली यू हॅव लवली गर्ल्स अँड and even the owner is like she's like I know right and she's so pretty too and I felt so good and then I went to another salon this is like random like I just found I googled actually but all of the salons were closing at 8 and the only salon which closes at 9 was this one which I went it was Enrich salon so there I went had my hair cut even that guy he complimented my curls मी इंग्लिशमध्ये काय बोलते थांब हां तू पण म्हणा आपके बहुत अच्छे कर्ल्स आहे हां आणि ब्लो ड्राय पण किती छान केलं अल्ला ब्लो ड्राय ओके मी एक्स्ट्रा वागते आहे थोडी सॅनिटायझर ओके तर मी आता चालली आहे घरी ओके बाय बाय गुड मॉर्निंग तर हा आता दुसरा दिवस आहे आम्ही ब्रेकफास्ट करत आहे सगळे खूप थंडी आहे इथे आणि असं एकदम ड्राय ड्राय आणि हा आहे पप्पू से हाय पप्पू हे असं नाही डा हे मराठी ब्लॉग आहे मी तर म्हणून मी नक्की पुन्हा विचारलं की काय आहे हे बाबा साईजचं नाव लिहायचं ट्राय करत असं बुरी आहे असं म्हणायचं बुरी ये नाही असं बाबांनी रोज आणले सगळ्यांसाठी फॉर वुमेन्स डे आज वुमेन्स डे आहे आणि मी ब्लॉग करायला विसरून जाते माहित आहे किती काय झालं आणि एकदम आठवलं मला हो नॅचरल आहे ना हा सर करते तर एडिट नाही करणार मग स्वतः कसं ब्लॉग आहे ना ब्लॉग म्हणजे असं अनएडिटेड असतो ट्युटोरियल नाही हा कॅमेरा समोर ठेवून दिलेला असतो तुम्हाला एकदम मध्येच आठवून जातं आणि जे इम्पॉर्टंट जे असं ऍक्च्युअल इव्हेंट्स म्हणजे असं कॉन्व्हर्सेशन वगैरे तेव्हा मला आठवतच नाही नंतर आठवतं अरे मी ब्लॉग करायला पाहिजे होतं
ते सवय नाही आहे ना. आता मी बाहेर जातोय थोडं शॉपिंग वगैरे करायला आणि एकी बहिणीकडे चाललोय आणि बाबा गाडी चालवत आहे. आम्ही आता कपड्यांच्या शॉपिंगला आलो आहोत आणि ते खूप सुंदर कपडे आहेत. मला हा खूप आवडला पण हा 10,000 आहे आणि हा पण खूप छान आहे. आणि असा सेम लेहंगा आहे माझ्याकडे पण तो मी घेतला होता 5,000 आणि हा आहे 12,000. तर आता आम्ही घरी आलो खूप थकून आणि शॉपिंग केली आहे पुष्कळ. पूर्ण दिवसभर आम्ही बाहेर होतो. फक्त शॉपिंग नाही म्हणजे आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो. तिला बाळ झालं रिसेंटली, तिला भेटलो, मग खूप मजा आली आणि आता बाहेर खाल्लं आम्ही पाणीपुरी वगैरे. अरे मी व्लॉग करायचीच विसरते, मी परत कॅमेरा घरीच ठेवला. थोडंसं फोनवरून शूटिंग घेतलं मी पण इतकं लक्षात नाही राहत माझ्या. नेक्स्ट टाइम मी मेहनत करेल व्लॉगसाठी. मोटिवेट मी. आम्ही मॉलमध्ये आलो आहोत. त्या कंपनीकडून फ्रूट्स घेतात, स्टारबक्स, मॅक. ओ माय गॉड, मला सगळ्या मेकअपच्या दुकानात जावं वाटतं इथे आल्यावर. रंगपंचमी खेळतात. आज 10 मार्च आहे, रंगपंचमी आहे, सगळे खेळतात. आता आम्ही निघतो आहे गोव्यासाठी. किती वाजले आता? 10 वाजले आहे. जस्ट जाताना आता ब्लॉग संपवते आहे मी. आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग आणि मला सांगा अजून मराठी ब्लॉग करू की नाही, तुम्हाला आवडला की नाही, ठीक आहे? तर आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला थम्सअप करा जर आवडला असेल तर. मी दर सॅटरडेला नवीन व्हिडिओज अपलोड करते आणि मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल. बाय.